पुन्हा बॉल टाकायला अरे बाटले कुठे टाकले असते पाण्याच्या कारण पाणी ना तिसरा झटका मी तो षटकार या संघाला काहीसा चाचपड झाला षटकार संघ धावसंख्या 8 3 गडी बाद 8 तो बाला शेकेराच्या बाच्याला मागाशी नव्हता तर आता घेतली आता आलो तो हा छगड़ा बच्चा आला सुरुवात म्हणायला लागेल षटकार संघाकडून क्षेत्ररक्षण फैलावताना मरुमता संघ कोण अरे मेरे 3 ओव्हरचे काय बॉल टाकतो स्टंपवर टाकला नाही 3 गडी बाद 10 दुसरे नाही 8 रन दिला तो एक बॉल आहे रे मार दे ना आज बॉल सही आहे चल बाळकृष्णाच्या बॅटच्या पट्ट्यात रवी इकडे मारील टाक रे ते उगाच आपल्याला मग बोल मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 धाव देऊन 2 गडी बाद केले होते तो असा मिथून रवी साठी आता पहिला चेंडू त्याने टाकला चेंडू समजला नाहीये धाव संख्या मात्र स्थिर आहे 10 पटवड घ्यायचा नाही होतो काळू गोल हे काळू गोल रे गाय गुणको गाय गुणको गाय गुणको एक धाव काढून म्हणून सांगतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे 2 शेखर मोरे आणि दिनेश घाट तीच काम त्यांना आहेत आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी तिकडे पाहिजे इकडून धावून आता इकडे आता भेटत असलं तरी करा टप्पा घेऊन बॉल वरून येईल चांगला फटका होता रवीचा पण स्वतःच एक शॉर्ट रन काढून संघाला एक धाव दोन धाव भेटले बरोबर आहे काय त्याचा दोष नाही पहिल्या षटकामध्ये अमोल्याने 2 धावा देऊन इकडेच मारला तिकडे बाद केला होता तो इकडेच मारील तो इकडेच मारील संघाला एक मोठा झटका मिळाला तेवढ्याच लेंथला बॉल आहे त्या झटक्यातून षटकार संघ अजून काही सावधाना दिसत नाहीये धावसंख्या 13 मागणं पुढे धाव जाय मिळतो मोठे फटके काही त्यांच्या बॅटमधून अजून बघायला मिळाला नाहीये आणि ह्या 2 धावा मिळतील मिथून फेर मारा करतोय 2 धाव मात्र मिळत आहे धावसंख्या वाढवते धावसंख्या 15 अरे जय जय 2 मिळाले नाही आता हा पाटी गेला किती बॉल झाले वाईट गे नाही तो हा बरं धावसंख्या 15 खतरनाक बॉल वेट्राय साहेब वेट्राय समीर चांगलं क्षेत्र बघायला मिळालं तुला कॅच जमत नाही
हातात व्यवस्थित आला असता बॉल तो एकच आहे दोन धाव मिळत आहेत हा दोन आहे दोन पंचाने डिक्लेअर केलेले आहेत दोन धाव मिळालेले आहेत रवी यांनी खरोखर दोन धाव मिळालेले आहेत इथे धाव संख्येत वाढ होते धाव संख्या आली 17 दोन बॉल आहेत ना दोन आहेत खेळाडू किती धावा